एक दोन आणि हा एक तीन, तर फायनली अजून तीन आंबे पाडलेत, टोटल झाले हे तीन आणि हे तीन सहा। पाकडून घ्यायचं आहे, इकडे पाकडायला घेतात कोणा, आणि आता ना पटापट भात होत आहे लागली ना। सर्वांना गुड मॉर्निंग, आणि हे इथे बघा हे बाचके दिसत आहेत, किती आहेत किती काय, 33 काय तर बाचके आहेत, आणि त्यामध्ये ना आपला यावर्षीचा भात आहे, तर थोडासा आपण काढून आणला आणि थोडासा बाकी आहे, त्याच्यामुळे मग एवढा भात आज काढायला न्यायचा आहे, सगळं न्यायचं आहे, तर आपण पिकअप मागवले या मग हा पिकअप कडे याकडे, तर तिकडून बघा खालून गाडी आले, थांबा एक मिनिट गाडी फिरवायला लावा ना, तर एवढा भात काढून आणायचा आहे, आणि इकडं आपली काय इकडे वरती आना वरती अशी येड येईल डायरेक्ट आहे दाजी, तुम्ही नाही कुणी गेल्या। सो आपले गाडी आलेले आहे, आणि आता याच्यामध्ये बाचके भरायचे आहेत भाताचे, तर फटाफट भरून घेतो आधी। नमस्कार, मी संतोष गिरे, आदिवासी जीवनाच्या नवीन एका ब्लॉग मध्ये आतीचं स्वागत आहे। तर आता आपण आहोत, तुम्ही सर्वांचं स्वागत आहे, आता आपण आहोत वेगाव मध्ये आणि पिकअप मध्ये बसलेलं आहे, तर हे जे बाचके दिसत आहेत ना, तर आपला भात आहे, बसली बसली, तर हे बाचके आपला भात आहे या वर्षीचा, म्हणजे अर्धा काढून आणला पण अर्धा काढायचा बाकी होता, तो मुद्दाम ठेवला होता, कारण आता मग पावसाळा चालू होईल ना, तर मग त्यामुळे कांदे मिरची वगैरे जी सर्व पावसाळ्याची खरेदी असेल ती आता एकदाच करून घ्यायची, त्याच्यामुळे मग पिकअप करून चाललोय, जेवढं आपल्याला सामान वगैरे काय पावसाळ्याची खरेदी करता येईल ती करायची, म्हणजेच आज आपण ना गोटीचं मार्केट फिरणार आहोत, बघूया, म्हणजे ऍक्च्युली सोमवार आहे, मार्केट थोडस बंद असेल, कारण तर थोडस काय म्हणतात मोकळ्या टायमात चाललोय, हा बंद आहे, तर आता पिकअप मध्ये तुम्हाला गाडीमध्ये आवाज नाही येणार, मग आता डायरेक्ट तुम्हाला भेटतो मोठी मार्केट मध्ये, बहुतेक 4 ते 5 तास आपल्याला मोठी मार्केट मध्ये, सोमवार आहे गर्दी पण होते, तर घोटीपासून एक मला वाटते 2 ते 3 किलोमीटर लांब आहोत आपण, आणि हे दिसतंय ना भरपूर ट्राफिक, तर इथं टोल नाका आहे घोटीचा, आणि गाड्यांची खूप गर्दी आहे, लोकल गाड्यांना सोडून देतात पण हे बघा आपली गाडी सोडून दिली, भरपूर गर्दी आहे, भरपूर ट्राफिक झालंय ग, चला कडून घ्या बात, तर ही गाडी पुढे घ्या लागेल, मजे मजे लावली गाडी, तर आता आपण पोहोचलोय घोटीमध्ये, आणि मला ना गाडीत आलो की मग गाडी लागते, म्हणजे अशी मळमळ होते जमत नाही, तो तब्येत थोडीशी डाऊन झाली अचानक, तर भात आता सगळ्यात आहे ना घोटीत फिरायच्या आधी सगळ्यात भात काढून घेऊ, आणि
नंतर मग खुर्ची खरेदी वगैरे गोटी मार्केटला, कारण हे महत्वाचं काम आहे, कारण गर्दी वाढली तर आपला नंबर लागणार नाही. तो इथे बघा, इकडे भाताची गिरण आहे ना, काय भात खाली का? तर मिल नाही, मोठी गिरणी आहे. हे बघा आता भात हलर कुणी का मधली ना. हा काय आज तरी तर त्या तिथे बघा त्या वजन गाठ आहे आणि याही आपल्या गोण्या आहेत. तर टोटल गोण्यांचा वजन केला किती 12 पोते भरलेत, म्हणजे 1200 किलो. हा 1200 किलो वजन भरलंय. तर आता ते सगळ्यात आधी इथं आपण पिशव्या लावून ठेवल्यात आणि इथं ना हे आहे बघा, इथं भात होत आहे ता इथून मग भात असं वरती जाणार. आपल्या इकडे भात काढायला चालू केलंय आणि बघूया किती वेळ लागतो. आता वाजले तर 11:15 आणि सगळ्यात आधी आपण जे भात के लावलेत ना तर ते इथं ओतून ठेवायचा, मग इथून भात आतमध्ये जाईल, तिथून असा वरती इथं मग तिथून त्या पाईपने तिच्यामध्ये याच्यामध्ये जातो आणि मग इथून मग पहिल्यांदा भात दळणार भरडला जातो. मग तिथून इथे बघा इथे येतो, तर याच्यामध्ये जेवढा राहिलेला असतो ना तो नंतर मग परत तिच्यामध्ये येतो आणि इथून मग परत तिकडे त्या गिरणीमध्ये आणि तिथून मग फायनली तांदूळ इथून बाहेर येतो. आणि इकडे तांदळाच्या नंतर इथून लहान लहान कणी जे असते ना तिकडे भरता कणी आणि इथे पण आहे कोंडा आहे ना, कोंड्यामध्ये पण कणी असते. तर इकडे आपला पाकडून घ्यायचंय, जर सांगितलं इकडे पाकडायला घेतात कोंडा. आणि आता ना पटापट भात होत आहे लागली हे बघा, लगेच खाली होते त्याच्यामुळे मग आता शूट नाही करत, पटकन सगळा भात काढून घेतो. थोड्या वेळापूर्वी तुमचा वेळ भेटला, तर 2 दिवसापूर्वी आम्ही भात काढायला घोटीला गेलो होतो आणि आपण हे घोटीचा मार्केटचा पूर्ण ब्लॉग शूट करणार होतो. पण झाला असा की सगळ्यात जाऊन भात काढला आणि भाताचा जो कोंडा असतो ना त्याची मला ॲलर्जी आहे आणि नाकाला रुमाला असं विसरून गेलो, तर लगेच तब्येत खराब झाली, एकदम सर्दी आणि खोकला एकाच वेळी झाला. त्याच्यामुळे मग पुढं ब्लॉगच नाही शूट केला, भात काढला आणि डायरेक्ट गाडीत पिकअपमध्ये येऊन झोपलो आणि नंतर बाकी आईन त्यांनी सर्व खरेदी केली. सो त्याच्यामुळे आपला ब्लॉग नाही शूट करता आला. आणि आता मी थोड्या वेळापूर्वी गेलो होतो हट्टीपाडा या गावात लग्नासाठी, आपल्यासोबत माला पण आहे आणि जाता आता याच रस्त्याने गेलो आणि रिटर्न फिरलो आहे. आता तिथे लग्नाचं दाखवण्यासारखं काही नव्हतं त्याच्यामुळे शूट नाही केला, पण इथं रस्त्याला मुद्दाम थांबले, पहिलं मगाशी पण थांबणार होतं पण आता मुद्दाम थांबले. तर एक गोष्ट आहे जी तुम्हाला दाखवायची आहे, थांबाय पाठीमागे हे बघा, इथे एक झाड आहे. कसलं झाड आहे ते झाडाचं नाव मला माहीत नाही, मला वाटतं या झाडाच्या फुलाची भाजी पण करतात, पण भाजीसाठी नाही थांबलो. झाड बघू शकता एक नंबर भारी दिसतंय, मगापासून आम्ही येऊन आता भरपूर वेळ झाला इथं बघते, एक नंबर पूर्ण पिवळं पिवळं दिसतंय, शेंगा पर लोंबलेल्या आहेत, हिरवी पानं आहेत, एकदम भारी आहे. त्याच्या आता शेंग घेऊन चाललोय, त्याची एकदम त्याच्या बिया काढायच्या आणि आपल्या शेतावरती ना तिथं लावायच्या. ऊन पडलंय जाम गरम होते. हे बघा काय भारी झाड आहे, एकदम पिवळी पिवळी फुलं आहेत. या फुलाची ना भाजी पण केली जाते, कशी करतात ती बहुतेक विचारायला लागला आईला. आणि मला ना झाडच जाम आवडलं, एक नंबर काय भारी आहे ना. सो चला आत्ता जातोय हे घरी, लग्न करणं आलो, म्हणजे लग्न नाही करून आलो, फक्त आहेर देऊन आलो आणि आता जातोय घरी. माला काय करते फोडल्या, घे ते दोन्ही शेंगा घे, शेंगा घेतो ते बिया नेऊन लावू, म्हणजे मग झाड उगवलं ना आपल्या इकडे पण असंच सर, जाम भारी झाड आहे मला आवडलं.
तसं बघायला गेलं तर यावर्षी पाऊस कधी पण पडतोय, म्हणजे आता यावर्षी ना मला वाटते 4 ते 5 वेळा पाऊस पडून गेला आणि चांगला मजबूत, परंतु आता पावसाळा जवळ आलाय आणि काय तरी 1-10-15 दिवसात पावसाळा कदाचित सुरुवात आहे. आणि तसं ना पावसाळ्यात मग जेव्हा शेतीची कामं करतो आपण ना, तर मग थंडी खूप वाजते आणि त्यासाठी मग हे गवऱ्या घेऊन झालं शेणाच्या गवऱ्या, तुमच्याकडे काय म्हणतात माहीत नाही, तर या वाटते काय तर 10 दिवसापूर्वी शेणात घातल्या होत्या आणि आता सुकल्यात. तर आमची जनावरं नाही आहेत, म्हणजे गुरं तर नाही आहेत, ते दुसऱ्यांच्या शेता जापावरती गेलतो घाणायला. मग त्याला आता थोडेसे काय पैसे देतात की काय माहीत नाही, परंतु मग करावं लागलं काय तरी. सो आता हे घेऊन चाललंय घरी जापावरती पडली का, आणि मोठ्या पण होती सोबत, थोडीशी मदत म्हणून आलं. आता थोड्या वेळानं बोलते करवंदावरती जायचं आहे, करवंद खुडायला, आणि बघू अजून काय काय दाखवतो ते. तर जड झालं आहे, म्हणजे थोडंसं लांबूनच आलं घेऊन, आणि स्वतः घरी जातोय, गवऱ्यात ठेवतो आणि नंतर मग जेवलो का मग करवंद खुडायला जाऊ. माझ्या आता तिथं ना बालटी आहे आणि आपली गलोली जी आपण बनवली होती, तर ती घेऊन आलोय या आंब्याखाली. हे बघा, आणि इथं ना 2-3 आंबे पिकलेले आहेत, ते आहे या इथं आहेत. तर आंबे पाडायला आलतो, म्हणजे पाडायला नाही खाली पडलेले असतात, पण काय माहीत बहुतेक कोणतरी येऊन गेलं इथून सगळे आंबे काढून नेलेत. आणि ही तर काडे येतात, या काडीने पाडतो, ही बालटी इथंच ठेवतो. यावर्षी ना आपल्याला आंब्याचा ब्लॉगच नाही बनवायला जमला एक पण, तर आपला पावसाळा चालवायच्या आधी एखादा ब्लॉग तर बनवू आपण. या आंब्याची खासियत काय माहिती आहे का, आंबे एकदम लहान असतात, त्याचे एवढीशेच एकदम बारीक तुम्हाला दाखवतो, एकदम लहान असतात, परंतु ना खायला जाम गोड असतात. मागच्या वर्षी पण आपण ना भरपूर आंबे खालते यायचे, भरपूर बाजला होता, पण यावर्षी नाही एक पण नाही, कोणतरी येऊन गेलं इथं बहुतेक उसळून येत आंबे. आता इथं काडे आहे ना, त्या काडी मी पाडतो जवळ तर थोडेसे ही काडी मी पाडतो आता, आणि मग तेच नेऊ. आणि हो या काय जण आहेत ना ते लहान आंबे समजून ना घेत पण नाही खाय विकत, म्हणजे विकायला येतात ना आमची लोक. हे बघा किती लहान आहे, एवढंसाच आहे, एवढंसाचा आंबा आहे, पण त्याची खासियत काय माहिती का, हे लहान आंबे ना जाम गोड असतात. आमच्याकडे त्याला बिटकीचा आंबा म्हणतात, त्याला ते इथं अरे भरपूर पिकलेले आहेत वरती. आता काडीने पाडतो, नाही पडत रे, नाही काय माहित काय झाले. वरती चढायला लागले, पडले एक दोन पडले, इडे आहेत एकदम जवळ आहे, पिकले आहेत या एकदम जवळ आहे, पडले. एखादा मोबाईल धरणार नाही, एखादा काढून शूट करता करता नाही जमत पाडायला, तर आधी पाडून घेतो. असे तिथे 4 आहेत, असे एकच खटी पिकलेले आहेत, पण काढूनही पडत नाही. आता ते हलवायला लागत बघतो थोडासा, तर आधी पाडून घेतो, बघून तुम्हाला दाखवतो किती आंबे भेटले सगळे पडला. बघू शकता मला वाटतं किती 20-21 साखा भेटल्यात, साखा म्हणजे पिकलेले आंबे. आणि माझे फेवरेट आहेत हे लहान आंबे ना, बिटकीचे आंबे फेवरेट आहे, मला जाम आवडतात. लहान लहान जास्त लहान असले नाही, बघा किती बारीक आहेत, एकदम गोड लागतात या. आणि मार्केटला ज्या विकायला जातात आमची लोक, आदिवासी लोक ज्या खास करून, तर लहान आंबे बैले का घेत नाही, बोलतात आंबट असतील, परंतु सगळ्यात जास्त गॅरंटी सगळ्यात जास्त गोड नाही हेच आंबे राहतात.
आणि पुढे गेले गलोली घेऊन आले. गलोली म्हणजे हे बघा हे आंबे पाडण्यासाठी. आता इथे वरती अजून एक आंबा आहे, तिथे जातो. तो जास्त उंच आहे ना, हे फक्त काय हातानेच पाडले, थोडस हलवला पडले आणि तिकडे जातो, तिकडे गलोली मग पाडतो. आणि हे बघा गुरं आहेत जनावर, आंबे पडलेले असतात ना ते खातात. कारण सध्या आता आमचा मागच्या माग ब्लॉग बघितला असले मी, जवळ सगळं जळून गेलं आमच्या माळातलं यायचं पण. आणि त्याच्यामुळे मग आता गुण जनावरांना चरायला काहीच नाही राहिला, त्याच्यामुळे ते आंबे काही मोहाचे झाडं आहेत ना त्याचे दोडे वगैरे खातात. काय करतील जनावर आता, अजून मला वाटते 15-20 दिवस तर लागतील पाऊस पडायला, तोपर्यंत मग जनावरांना खायचे वांदेच आहेत. तुम्ही कधी हे खाल्लेत का नाही काय माहित नाही. तर आले आदिवासी लोक जरी विकायला ना बारीक आंबे तर नक्की घेत जा. कारण आमच्या पण घरून ना वहिनी आणि संगीत जाते विकायला, परंतु लहान आंबे कधी कधी कोणी घेत नाही, परत घेऊन येतात. लोक खात पण नाही, तसेच लहान बघूनच निघून जातात. एकदा ट्राय करायचा खायला, नंतर मग घेत जा विकत. स्वतः जातो दुसरे आंबे पाडायला. या आंब्याचे आपण आंबे पाडले आणि एवढेच भेटले. तर इकडे बघू शकता एवढं काळं काळं दिसतंय ना, तर एवढं पण आपलं गवत जळून गेलं आहे आपला शेतातलं. आणि त्याच्यामुळे जनावरांना चरायला गवत नाही, तर तिथे ही पाण्याची टाकी दिसते ना. तर जुने आपले सबस्क्राईबर त्यांना माहीत आहे की इथं पहिला पाण्याचा सप्लाय व्हायचा आपल्या गावामध्ये, पण आता बंद आहे. आणि इकडे खालच्या बाजूला आपलं झाप म्हणजे शेत घर शेतघर असं काय. तर चाललो इकडे या बाजूला आणि हा इथं आंबा दिसतोय ना हा बघा. तर उंच आहे जास्त, त्याच्यामुळे आता गलोली घेऊन आले हे गलोली. आणि तिने आता दगडीने पाडायचे बसले तर ठीक पिकलेले साका. आपण या आंब्या खाली आलो आणि आले आले आपलं स्वागत झालं. म्हणजे आले आले लगे एक आंबा पडलाय पिकलेला हे बघा काय साईज आहे. ही थोडीशी मोठी साईज आहे आणि मस्त पण आहे. तर इथं वरती दिसतंय 2-3 तुम्हाला दिसतात का नाही माहित नाही, त्या तिथे वरती ना 2-3 पिकलेल्या आहेत. ते आता हाताना नाही जमणार खुडायला, ते आता गलोलनी पाडावं लागतील. फायनली खूप वेळानंतर 2 आंबे पडले, दगडे फेकून फेकून दमलो पार. तो एक मगाचा भेटला होता तो, आणि हे 2 अजून थोडेसे पाडतो बघू पडले तर. 1-2 आणि हा 1-3. तर फायनली अजून 3 आंबे पाडलेत. हो कशाला पडत चाललाय, टोटल झाले हे 3 आणि हे 3-6 बस झाले. आता ती लांडग्याची गोष्ट माहीत आहे तुम्हाला नाही का, लांडगा नाही कोल्हा, कोल्ह्याची गोष्ट. ते काय म्हणतात द्राक्ष आंबट आहेत, त्याला कोल्ह्याला द्राक्ष पाडतायत, तो म्हणतो की आंबट आहेत. तर माझे तसाच झाला, सुरुवातीला 1 दगड फेकली तर 2 आंबे पडले, नंतर परत 1 दगड फेकली परत 2 पडले, आणि हा 1 शेवटचा राहिला होता ना. कम से कम ना 20-25 दगड जर फेकले असतील, पण पडतच नव्हता. अगदी वैतरलो शेवटची 2 दगडी बाकी होत्या पडला फायनली, नाही तर माझी ती चालत झाली असती. आंबा एक आंबा आंबट आहे, बाकीचे गोड आहेत. सो झालं आता आंबात पाडून झाले आणि गलवली बनवली यावर्षी ना, त्याचा काय तर फायदा झाला. कम से कम आंबे तर पाडायला मिळतात, कारण जास्त उंच असले का मग हाताने दगडी फेकवत नाही. तर जातोय घरी आणि संध्याकाळ चालले, त्याच्यामुळे मग आता अजून पाऊस नाही चालू झाला ना, म्हणून मग थोडा दिवस काय क्रिकेट खेळायला मिळतं किंवा तेवढं खेळून घेऊ आणि काय नाही. तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. मागच्या ब्लॉगला कमेंट आले नाही ऑलमोस्ट, काय तर फक्त 1-2 कमेंट आले. तर काय टेक्निकल प्रॉब्लेम झाला होता काही काय माहीत नाही, कमेंट करून सांगा नक्की. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा. 3 वाजलेत पण जाम होऊन लागते अजून, 3-4 झाले. आणि हा एक आंबा आहे पण यावर्षी फुललं होता भरपूर, पण भाजलाच नाही. चला ब्लॉग ते आंब्याचा एक चांगला ब्लॉग बनू, असं होतं मग शूट करायला तुम्ही नाही. सो काळजी घ्या आणि सुरक्षित राहा. धन्यवाद.